विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आज विधान परिषदेमधले सर्वपक्षीय शिक्षक आमदार जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळालेले आहेत. आपल्यासोबत काही शिक्षक आमदार आहेत, सत्ताधारी हे सर्व आमदार आहेत, परंतु आज आमदारांनाच आंदोलन करण्याची वेळ येते. विक्रम काळेजी आणि ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार आहेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. विक्रम काळेजी, तुम्हाला आंदोलन करण्याची का वेळ येते? हे सरकार शिक्षकांच्या बाबतीत सजग नाही आहे का? नाही, निश्चितपणानं शासनाच्या वतीनं जे काही आश्वासनं ते दिले जातात ती पाळली पाहिजेत ही भूमिका सर्वांची असते. म्हणून गत नागपूर अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सर्व विविध शिक्षक आणि कर्मचारी संघटनांबरोबर बैठक घेतली. त्या बैठकीला मी स्वतः हजर होतो आणि त्यांनी सांगितलं की पेन्शनच्या बाबतीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करायची मागणी आहे, त्याबाबत शासन सुधारित निर्णय घेईल आणि सुधारित पेन्शन योजना लागू करेल. त्यानुसार शासनाने निर्णय घेतला. परंतु आमचा जो प्रश्न आहे तो 1 नोव्हेंबर 2005 म्हणजे जेव्हा जुनीच पेन्शन योजना लागू होती, नवी लागू नव्हती. त्यावेळेस जे सेवेत आले परंतु त्यांची शाळा 100% अनुदान नाही. 1 नोव्हेंबर 2005 तुमचं 100% अनुदान आलं म्हणून तुम्हाला जुनी लागू होत नाही, नवी लागू होती, अशा प्रकारचं परिपत्रक 2010 काढलं. आम्ही हायकोर्टामध्ये गेलो, आता सुप्रीम कोर्टामध्ये आमची केस चालू आहे. मला वाटतं की शासन सर्वोच्च आहे, मंत्रिमंडळ सर्वोच्च आहे, त्यांनी आमच्या बाजूने निर्णय घेतला तर आम्ही केस काढून घेणार हे पण लेखी आमच्या वतीनं सरकारला दिलेलं आहे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हिताची असलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी. हे फार लोकांना 26,000 लोकांचा प्रश्न आहे अशी आमची मागणी, म्हणून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. वित्तमंत्री तुमचे आहेत, वित्तमंत्री विक्रम काळे यांच्या पक्षाचे आहेत, आणि वित्तमंत्र्यांनी खरं तर ह्या सगळ्या जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात एक पॉझिटिव्ह अहवाल जो आहे तो सुप्रीम कोर्टात सबमिट केल्यावरती त्या सगळ्या संदर्भातचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाकडनं दिला जाणार आहे. परंतु सरकार हे निष्क्रिय आहे का हे रिपोर्ट देण्याकरता? तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते, तुम्ही सत्ताधारी आहात खरं तर. आम्ही वारंवार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे त्या केसच्या संदर्भात संपूर्ण कल्पना आम्ही दिली आहे आणि त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट कदाचित 18 जुलैलासुद्धा निर्णय देऊ शकते, शिक्षकांच्या बाजून निर्णय देऊ शकते त्याकरता. परंतु रिपोर्ट जोपर्यंत सबमिट होत नाही तोपर्यंत कसा म्हणजे निकाल देणार? ज्या पद्धतीने सांगितलं जातं की पैशांची उलाढाल जी फायनान्स मॅनेजमेंट आहे ते फायनान्स मॅनेजमेंट केल्यावरतीच त्या संदर्भातला पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्यावरतीच सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे, परंतु अजून तुमचा फायनान्स रिपोर्टच गेलेला नाही आहे. तो रिपोर्ट द्यावा याकरता आम्ही सर्वजण, विक्रम काळेसाहेब असतील, मी असेल, आम्ही सर्व शिक्षक आमदार सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या असतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या असतील, भेटी घेतल्या, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि आपण अशा प्रकारचा रिपोर्ट पाठवा अशी विनंती केली आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही हा रिपोर्ट पाठवतो, परंतु आजपर्यंत गेले नाहीत आणि त्याकरता लक्ष वेधून घेण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आज आंदोलन करावं लागलं. अजितदादा तुमच्या पक्षाचे आहेत विक्रम काळेजी, अजितदादा कुठेतरी तुमचाच तुमच्याच गोष्टी ऐकत नाही आहे का? सत्ताधारी आमदारांच्या गोष्टी ऐकत नाही आहे का? फायनान्स मिनिस्टरने रिपोर्ट पाठवणं गरजेचं आहे. नाही, आज सकाळीच मी माननीय आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांची भेट घेतली, त्यांनी तातडीनं वित्त नियोजन सचिवांना बोलवलं आणि याबाबतली केस समजावून घेतली. त्यांनी सांगितलं आता शेवटी कोर्टात बाब आहे तर आपल्याला विधी व न्यायाचा पण सल्ला घ्यावा लागेल. राज्य सरकारला जर निर्णय घ्यायचा असेल तर एखादी बाब जर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात असेल तर कायद्याच्या बाबी तपासून आपल्याला काय निर्णय घेता येतो हे पण त्यांनी सांगितलं की आम्ही तपासून बघू. त्यामुळे निश्चितपणानं ती भूमिका त्यांची आहे, परंतु शेवटी आम्ही लोकांचे शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आहोत, त्यांचा आवाज इथं उठवण्यासाठी आम्हाला पाठवलेला आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी आम्हाला आंदोलन करणं आणि त्यांचा प्रश्न सोडवून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. लोकशाहीमध्ये रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही आपल्याला नैसर्गिक आपली मन आहे, त्या अनुषंगानं आम्ही रडलो तर आम्ही काय सरकारच्या विरोधात घोषणा नाही दिल्या, पण आम्ही आमची मागणी सरकारला अधिक जोमानं पोहोचवण्यासाठी आज प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं निश्चितपणाने याच्यावरती सरकार निर्णय सकारात्मक घेईल. आता आई रडल्याशिवाय दूध पाजत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, आपल्याला सत्ताधारी असलो तरी आपल्याला रडून आपल्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. रडल्यानंतरही तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर रस्त्यावर तू येऊन लढाई लढण्याची तुमची ताकद आहे का? कारण की जुनी पेन्शन योजना ही लाखो कर्मचाऱ्यांचं भवितव्य ठरवणारी आहे, मग रस्त्यावरची लढाई लढायला तुम्ही सत्ताधारी ठाम आहात का? आम्ही आज फक्त जुनी पेन्शन नव्हे तर अन्य काही शिक्षकांचे विषय ते घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये खास करून आज जो टप्पावाढ जो होता अंशतः अनुदानित शाळांचा जो शासनाने 1 नोव्हेंबर 2024 देण्याचं कबूल केलं होतं, पण माननीय शिक्षण मंत्र्यांनी काल 1 डिसेंबर 2024 देतो असं सांगितलं आहे. त्यामुळं आमच्या शिक्षकांच्या भावना अतिशय तीव्र झाल्या आहेत, अत्यंत नाराजी निर्माण झाली आहे. आम्ही सर्व शिक्षक आमदार अतिशय प्रामाणिकपणे यासाठी प्रयत्न करतो पण ते झालेले नाहीत, त्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं. पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही त्यांच्या भेटी घेतल्यानंतर अनुदानातले जेवढे प्रश्न असतील, अघोषित शाळा असेल, शेवटची वर्गाची पटसंख्या असेल,
टप्पा वाढ असेल, 78 महाविद्यालय अनुदान असेल, दिव्यांग शाळांचा प्रश्न असेल, आश्रमशाळेची शेळ वेळ जी आहे ती पूर्वत करण्याच्या संदर्भात असेल, अन्य सगळे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही आत्ता सर्व शिक्षक आमदार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, त्यांना विनंती करणार, त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही पटवून देऊ. कुठेतरी कुणीतरी मिसगाईड करण्याचं काम करतं आहे असं आम्हाला दिसतंय, कारण आम्ही ज्या ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आहे त्या त्यावेळेला त्यांनी देतो असं सांगितलं आहे आणि या अधिवेशनात होईल असंही त्यांनी आम्हाला पक्कं सांगितलं होतं. परंतु अजूनही आम्हाला विश्वास आहे, अजून 2-3 दिवस बाकी आहेत, या 2-3 दिवसामध्ये निर्णय होऊ शकतो. विक्रम काळे आपल्यासोबत आहेत. विक्रम काळे यांची ओळख म्हणजे मराठवाड्यातले आमदार आहेत विक्रम काळेजी. तुम्ही 3-4 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करता, संपूर्ण 8 जिल्ह्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, शिक्षक आमदार आहात. मनोज जरंगे पाटील आता शांतता रॅली काढतात आहेत. बीडमध्ये तुमचे पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे, तुमच्या पक्षाचे नेते आहेत. मनोज जरंगे पाटील म्हणतात आहेत की सर्वात जातीयवादी पालकमंत्री लाभला बीडला. नाही, परवाच 2 दिवसापूर्वी विधान परिषद सभागृहात या विषयावरती मी लक्षवेधी मांडलेली, सरकारचं लक्ष वेधलं की मनोज जरांगे पाटलांनी जेव्हा आत्ता आंदोलन केलं मे जूनमध्ये, तेव्हा सरकारच्या वतीनं नामदार शंभूराजे देसाई, नामदार उदय सामंत, नामदार संदीपान भुमरे ही मंडळी गेलेली होती. त्यांनी आश्वासन दिलं की जुलैच्या अगोदर हा आम्ही निर्णय करू, सगळे सोयऱ्याच्या बाबतीतला निर्णय, आणि ज्या पोलीस केसेस आंदोलनकरती केल्या ते काढून घेऊ. काल पण माझ्या प्रश्नाला उत्तर देताना शंभूराजे देसाईने असं उत्तर दिलं की 5 लाखाच्या पुढच्या केसेस जे नुकसान झालं आहे ते आम्हाला कायद्यानं काढता येत नाहीत, पण 5 लाखाच्या आतल्या ज्या केसेस आहेत ते आम्ही काढून घेणार आहोत. कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी मी स्वतः जाऊन भेटलो, उदय आपले शंभूराज देसाईंना मी सोबत घेऊन गेलो होतो आणि त्यांना सांगितलं की आता जरांगे पाटील साहेब हे सगळ्या जिल्ह्यात रॅली काढतायत, मोठ्या त्यांना त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे. आपण जे आंदोलनकर्त्याला आश्वासन दिलं ते सरकारनं पाळलं पाहिजे. 2 दिवस अधिवेशन संपायला राहिले, तुम्ही हा निर्णय घ्या, ते केसेस तरी मागे घ्या आणि सगळे सोयऱ्याचे ज्या हरकती आल्या तुम्ही सांगताय त्याच्यावर काय निर्णय आपल्या सरकारचा आहे तो पण दिला पाहिजे. कालच्या सर्वपक्षीय बैठक जी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली होती त्या बैठकीमध्ये विरोधकांनी मात्र संपूर्ण बहिष्कार टाकला. पण महत्त्वाचं म्हणजे की ओबीसी नेते देखील त्या बैठकीला उपस्थित होते. ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे की ज्या काही हरकती आहेत हरकतींवरती लवकरात लवकर हिअरिंग झाल्या पाहिजेत आणि ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्याला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे, आळा घातला पाहिजे, अशी प्रामुख्याने मागणी ओबीसी नेत्यांची होती. तुम्ही मराठा नेते आहेत, समाजाचं प्रतिनिधित्व करता, काय वाटतं? नाही, मला वाटतं की ज्यांचा त्यांचा नाही त्यांना देणं हे कायद्यानुसार घटनेनुसार मान्य आहे ते दिलं पाहिजे. आम्ही कुठल्याही समाजासाठी विरोध करत नाही. मराठा समाजाला मराठाचं मिळालं पाहिजे, ओबीसीला ओबीसी मिळालं पाहिजे, त्यांचं काढून आम्हाला द्या असं आमचं कधीच म्हणणं नाही. जे काय द्यायचं आहे ते घटनेमध्ये बसून नियमात बसून दिलं पाहिजे. आणि ज्या नोंदी सापडत आहेत, नोंदी सापडणी काही नोंदी आज केलेली नाही, नोंद ही निजामकालीन नोंद आहे आणि ती नोंदचं गॅजेटसुद्धा आता हैदराबादला आहे, ते आणण्यासाठीसुद्धा शिंदे समिती जाणार हे पण आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे. तेव्हा ते तातडीनं शिंदे समितीने गेलं पाहिजे, ते गॅजेट आणलं पाहिजे आणि ज्या नोंदी आहेत त्या सरसकट ते प्रमाणपत्र दिलं पाहिजे. ही आमची भूमिका राष्ट्रपणे आहे, ती सरकारनं लवकरात लवकर करावी जेणेकरून समाजा गावोगाव आज काय होत आहे की समाजामध्ये विनाकारण तेढ निर्माण होऊ लागले. गावामध्ये आपण पाहतो, ग्रामीण भागात, देशात कुठेही काही समाजामध्ये झालं तर त्याचे प्रसार जे आहे ते ग्रामीण भागात कधीच उमटलेले नाही, शहरात उमटतात. पण ग्रामीण भागात सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात, पण केवळ यामुळे आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विष पेरलं जात आहे आणि दोन्ही समाजात भांडणं लागायचं काम होत आहे. मग आता सरकारने तातडीनं थांबवलं पाहिजे. जरंगे पाटील जे आता शांतता रॅली काढतात आहेत, त्यांना बीडमध्ये कुठेतरी शांतता रॅलीसाठी संपूर्ण परवानगी मिळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु थोड्या वेळापूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे येऊन म्हटले की असं काही नाही आहे, या बातम्यांमध्ये तथ्य नाही आहे, आम्ही मराठा समाजाला रॅलीसाठी परवानगी देतोय. परंतु तेच दुसरीकडे जरंगे पाटील तुमचे नेते असलेले धनंजय मुंडेंवरती टीका करतात आहेत की सर्वात जातीयवादी पालकमंत्री आहे. धनंजय मुंडे खरंच जातीयवादी पालकमंत्री आहेत का? नाही, धनंजय मुंडे साहेबांच्या विषयी मला वाटतं की जातीवादी म्हणणं चुकीचं होणार आहे. आज आपण पाहतो की माननीय मुंडे साहेबांचे स्वर्गीय घरातून ते गोपीनाथराव मुंडे साहेब या भाजपचे वरिष्ठ नेते होते आणि त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम केलंय. त्याच पद्धतीनं धनंजय मुंडे साहेब सुद्धा करतायत, त्यामुळं सर्व समाजाला घटकाला न्याय देण्याचं त्यांच्याकडे वेगवेगळी खाते आजपर्यंत आली. त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचीच भूमिका माननीय मुंडे साहेबाची राहिली. मला वाटतं असं म्हणणं ते चुकीचं ठरणार आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. विक्रम काळे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे जे शिक्षक आमदार आहेत, सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत, एक भाजपा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. खरं तर जुनी पेन्शन योजना 2005 पूर्वी जे शिक्षक भरतीमध्ये लागलेले आहेत त्यांना देण्यात यावं, त्यांचा आकडा देखील कमी आहे. आणि त्याचसोबतच इतर मागण्यांकरता आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं. खरं तर
लोकशाहीमध्ये रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही अशी पद्धत आहे, त्यामुळे आम्हाला आमच्याच सरकारच्या संदर्भात आंदोलन करावं लागतं अशी भूमिका जी आहे त्या दोन्ही आमदारांनी मांडलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचसोबत विक्रम काळे जे मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतात शिक्षक आमदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने या सगळ्या संदर्भातचा तोडगा जो आहे तो लवकरात लवकर करावा, कारण की 13 जुलै मनोज जरंगे पाटलांना अल्टिमेटम सरकारने दिली आहे, त्यामुळे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश आणि कुणबी नोंदी आणि त्याचसोबत हैदराबादमधलं जे गॅजेट आणण्याचं काम आहे ते लवकरात लवकर करण्यात यावं असं जे मत आहे ते आमदार विक्रम काळे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हिडिओजर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.